गेल्या काही दिवसांपूर्वी राहुल गांधी यांचं नाव सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांच्यासोबत जोडून सोशल मीडियावरती प्रचंड चर्चा झाल्या होत्या. महाराष्ट्रभरातील अनेक लोकांनी या दोघांचं लग्न व्हावं अशी मतं कमेंट बॉक्समध्ये लिहिली होती. आता त्या सर्व लोकांना मात्र जोरदार झटका बसणार आहे. त्याचं कारण म्हणजे ब्लिट्स हे आंतरराष्ट्रीय प्रकाशन, ज्यामध्ये राहुल गांधी यांच्यावरचा एक लेख प्रसिद्ध करण्यात आलाय. त्या लेखानुसार कोलंबियातील ड्रग तस्कराच्या मुलीपासून काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना 19 वर्षांचा मुलगा आणि 15 वर्षांची मुलगी असल्याचा धक्कादायक दावा समोर येतोय. अनेक पुराव्यांसह ब्लिट्सचे संपादक असलेल्या सलाउद्दीन शोएब चौधरी यांनी हा लेख लिहिलाय. ब्लिट्समध्ये केलेल्या दाव्यानुसार राहुल गांधी केम्ब्रिज विद्यापीठाअंतर्गत ट्रिनिटी कॉलेजमध्ये शिकत असताना कोलंबियात ड्रग व्यवसाय चालवणाऱ्या एका तस्कराची मुलगी वेरोनिक कार्टेलीशी त्यांचे प्रेमसंबंध होते. त्याची त्यावेळी खूप चर्चाही झाली होती. मीडिया रिपोर्ट्समध्ये 2000 मध्ये त्यांचं नातं संपुष्टात आल्याचा दावा केला जातो. मात्र राहुल गांधी यांनी 2004 मध्ये इंडियन एक्सप्रेसच्या एका पत्रकाराच्या मुलाखतीदरम्यान कबूल केलं की त्यांच्या मैत्रिणीचं नाव वेरोनिक आहे. वेरोनिक स्पॅनिश वंशाची आणि व्यवसायाने वास्तुविशारद असल्याचं राहुल गांधी यांनी सांगितलं. मात्र वेरोनिक स्पॅनिश नव्हे तर कोलंबियन असल्याचं पुढे येत आहे. विशेष म्हणजे 1998 मध्ये राहुल गांधी यांच्या आई सोनिया गांधी यांनी दिल्लीमध्ये पहिली सभा घेतली. या सभेत वेरोनिक उघडपणे राहुल गांधी यांच्यासोबत दिसली होती. त्यानंतरही परदेशात ते अनेकदा भेटत असल्याचं माध्यमातून प्रसिद्ध होत होतं. अंदमान निकोबार आणि लक्षद्वीप या बेटांवर राहुल गांधी अनेकदा सुट्टीसाठी जातात. या ठिकाणीही वेरोनिक त्यांच्या सोबत होती. मात्र आपली खरी ओळख लपवण्यासाठी राहुल गांधी राहुल विन्सी हे नाव वापरत होते, तर वेरोनिक जुआनिता विन्सी या नावाने वापरत होती. काँग्रेस पक्षात सक्रिय झाल्यावर राहुल गांधी यांनी वेरोनिकशी लग्न करण्याचा विचार तर सोडूनच दिला, कारण त्यांच्या वडिलांनीही परदेशी महिलेशी लग्न केलं होतं. राहुल यांनीही परदेशी मुलीसोबत लग्न केलं तर गांधी परिवार भारतीयांच्या मनातून उतरेल अशी भीती काँग्रेसच्या नेत्यांना वाटत होती. मात्र राहुल आणि वेरोनिकचं नातं कधीच संपुष्टात आलं नाही. त्यांना नॅक विन्सी नावाचा एक मुलगा असून तो आता 19 वर्षांचा आहे. तसेच मिनिक विन्सी ही मुलगी 15 वर्षांची आहे. जरी राहुल आणि कार्टेलीने अधिकृतपणे त्यांच्या लग्नाची नोंदणी केली नसली तरी मुलांना त्यांच्या वडिलांचं आडनाव विन्सी असं लावलंय. या रिपोर्ट्सनुसार जर खरंच राहुल गांधी यांचं लग्न झालेलं असेल तर प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्या लग्नाबाबतची स्वप्न पाहणाऱ्या अनेक लोकांसाठी हा जणू एक धक्काच असेल.